सदर वस्तुस्थिती तपासण्यासाठी आपणास या कार्यासनाकडील सन 98 ची प्रकरण नोंदवही संदर्भावक नोंदवही निरीक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात येईल वगैरे वगैरे. आपण मंत्रालय अभिलेख कक्षाने सदरची नस्ती दाखल करण्यात आली नसल्याचे कळवले आहे, त्यामुळे आपण मागितलेली माहिती उपलब्ध करून देता येत नाही आणि तशी काय माहिती नाही असं त्यांनी सांगितलं. अध्यक्ष महोदय, त्या एका आदेशाने ही इमारत उभी राहील, म्हणजे या एका आदेशाने एवढी मोठी इमारत सगळा कॉम्प्लेक्स उभा राहिला. अध्यक्ष महोदय, माझ्या माहितीप्रमाणे त्याहून पुढची महत्त्वाची बाब म्हणजे राज्यमंत्र्यांनी जे पत्र दिलं तसे पत्र देण्याचा अधिकारच राज्यमंत्र्यांना नसल्याचे महाराष्ट्र शासनाच्या कार्यनियमावलीत नमूद आहे. ही माझ्याकडे अध्यक्ष महोदय ती कार्यनियमावली आहे. अध्यक्ष महोदय, त्याचे सगळे गाईडलाईन्स माझ्याकडे आहेत. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी राज्यमंत्र्यांच्या या पत्राचा वापर करून पुण्यातील बाहेरच्या बिल्डरचं नाव घ्यायला अलाउड आहे ना का? ते नाही आहे. संसदीय कार्यमंत्र्यांच्या परवानगीने घेतो. राज्यमंत्र्यांच्या या पत्राचा वापर करून पुण्यातील कुमार ललित कुमार जैन या बांधकाम व्यावसायिकांनी या जमिनीवर मोठ्या इमारती बांधून शेकडो कोटी रुपयाची मत्ता तयार केली आहे, कमवलेली आहे. अध्यक्ष महोदय, त्याच्याबद्दल या ठिकाणी तक्रार दाखल करण्यात आलेली आहे जानेवारी महिन्यात 2019 ला, आणि वारजे पोलीस संबंधित पोलीस स्टेशनला फिर्याद नोंद आहे. जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त यांना या प्रकरणाची माहिती देण्यात आलेली आहे. घेतलं ना कुमार ललित कुमार जैन कोण आहे मला माहित नाही, कोण आहेत कोण का असेन, आपल्याला काय करायचं. आपल्याला महत्वाचा मुद्दा असा की अध्यक्ष महोदय, सत्तेत असणाऱ्या एका राज्यमंत्र्यांनी आपल्या पत्राचा आपल्या लेटर आहे अध्यक्ष महोदय, राज्यमंत्री रोजगार व स्वयंरोजगार गृहनिर्माण गलिच्छ वस्ती सुधार घर निर्माण घर दुरुस्ती व पुनर्बांधणी नागरी जमीन कमाल धारणा आणि कामगार एवढ्या खात्याचे मंत्री होते. हे एका खात्यातलंच आहे, बाकीच्या खात्यातले ऑर्डर अजून आलेले नाहीत माझ्याकडे. पण अलीकडं अध्यक्ष महोदय, आपण त्या ठिकाणी पाषाण येथील 138/5 ही जमीन बिनमोकळी असल्यामुळे अतिजिल्हाधिकारी व सक्षम अधिकारी पुणे कलम 20 चे आदेश वगैरे अनुषंगाने दिलेले इतर आदेश रद्द करण्यात येत आहेत. जमीनधारक हे कुठलेही अतिरिक्त क्षेत्र धारण करीत नाहीत असे जाहीर करण्यात येत आहे. खाली आपल्या याच सभागृहातल्या एका सदस्यांची सही आहे. जर हे खरं असेल, त्या काळात केलं असेल, तर सरकारने आम्हाला सांगितलं असतं यस ऑर्डर झालेली आहे. सरकारच्या इथल्या नगरविकास खातं म्हणते अशी कोणतीही नस्ती नाही, असा कोणताही रेफरन्स नाही, अशी कोणतीही फाईल नाही. तरी देखील जर पत्र झालं गेलं असेल आणि त्या बेसिसवर खाली त्याचा गैरवापर करून एखाद्याला UL C मध्ये म्हणजे अति जमीन धारण करत नाही ज्यादा असं सर्टिफाय होत असेल आणि त्याचा वापर करून त्या जमिनीचा गैरवापर करून काही हजार कोटी रुपयाची प्रॉपर्टी उभी राहत असेल, विक्री झाली असेल, लोक समाधानाने तिथं राहत असतील, तर आता मला सांगा न्याय कसा मागायचा. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे, मी सगळी कागदपत्र नगरविकास मंत्री म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्याकडे देईन. माझी चौकशी आहे, त्यांना जमलं तर या ठिकाणी उत्तरात त्यांनी सांगितलं पाहिजे की ह्या मिळालेल्या कागदपत्राची सखोल चौकशी आम्ही करतो आणि खरं काय खोटं काय. आणि दुर्दैवाने मला तुम्हाला कुणाला दुखवायचं नाही, पण तो तुमच्या सत्तारूढ पक्षातलाच आमदार आहे भारतीय जनता पक्षाचा, त्यामुळं ते अधिकच आपली प्रतिमा मलिन व्हायला लागलेली आहे. अलीकडच्या काळात भारतीय जनता पक्षाची प्रतिमा मलिन होणं हे बरोबर नाही आणि त्यासाठी आपल्याला ह्याची चौकशी करावी लागेल. एखादा म्हणजे अध्यक्ष महोदय, एका माणसाने साध्या सामान्य घरातल्या माणसाने रामाकडे काही शंका व्यक्त केली तर सीतेला 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला. इथं तर कुणी शंका व्यक्त न करता मागं वनवासात माणसं जायला लागली.
इथं तर कागदपत्र आहेत, ज्यांच्याबद्दल शंका व्यक्त केलेली आहे त्यांना पहिल्या बाकावर बसायला मिळतं, पण जो प्रेमाचा आहे तो पुढं, जो त्रासदायक आहे तो माग, असं हे महाराष्ट्रात चाललेलं आहे. अध्यक्ष मोदी, आम्हाला आनंद आहे की तुम्ही उपाध्यक्ष झाला. तुम्ही उपाध्यक्ष झाला तो माझ्या जीवनातला सर्वोच्च आनंदाचा क्षण होता. काय झालं तुम्हाला, तुम्हाला काय आनंद झाला एवढा? आम्हाला आमचं म्हणणं मांडायला मिळायला संधी मिळायला लागली. साडेचार पावणे पाच वर्ष संधीच मिळत नव्हती. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, मी आपल्या सभागृहासमोर आणखीन एक विषय आणणार आहे.